जमियत उलेमा ए हिंद आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त असलेल्या छोट्या हातगाडी चालकांना हातगाड्यांचे वाटप करण्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. महाराष्ट्र राज्य जमियत ए उलेमा हिंदचे अध्यक्ष हाफिज मौलाना नदीम सिद्दीकी यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात सांगलीतून करण्यात आली. जमियत उलेमा ए हिंदच्या तसेच मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोल्हापूर बरोबरच सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सर्व प्रकारची मदत करण्यात येत आहे. उलेमा हिंदच्या वतीने सर्वे करून पुरात खराब झालेल्या छोट्या हातगाडी चालकांना हातगाड्यांचे वाटप करत महत्वाची मदत केली गेली. यामुळे त्यांचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी मोलाची मदत होत आहे. जवळपास 500 हातगाड्यांचे वाटप करण्याच्या कामाला सांगलीमधील उलेमा हिंदच्या संपर्क कार्यालयापासून एका कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली. पुरात गरीब आणि सर्वसामान्य हातगाडीवर भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांच्या गाड्या वाहून गेल्या तर काही गाड्या खराब झाल्या होत्या. त्यांच्यावरील आर्थिक भार कमी करून त्यांचा संसार पुन्हा उभा करण्याचं काम जमियत उलेमा हिंदच्या वतीने करण्यात येत असून सामाजिक संघटनांनी देखील या अशा प्रकारची मदत द्यावी असे आवाहन जमियत उलेमा हिंदचे प्रदेश अध्यक्ष हाफिज मौलाना नदीम सिद्दीकी यांनी केले. ही मदत घेताना पूरग्रस्त छोट्या आणि गरीब हातगाडी चालकांच्या प्रत्येक हातगाड्याची किंमत 8,000 ते 9,000 रुपये आहे. जवळपास सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 800 हातगाड्या मदत म्हणून देण्यात येत आहे. ही मदत स्वीकारताना विक्रेत्यांच्यामधून समाधान व्यक्त करण्यात येत होते. या कार्यक्रमाचे संयोजन जमियतचे जिल्हा अध्यक्ष मुफ्ती सादिक पटेल, कार्याध्यक्ष हाजी सद्दाम सय्यद, सेक्रेटरी मुन्नाभाई पट्टेकरी, मदनी चॅरिटेबल ट्रस्ट महासचिव सुफियान पठाण यांच्यासह मौलाना कलीम मुल्ला, मौलाना अझहर, मौलाना हाफिज गौस, तौसिफबाई कडलासकर, हाफिज इसाक यांनी केले. जिसके जरिए हम काम कर रहे हैं वो है कि छोटे व्यापारियों को खड़ा करना. अभी सांगली कोल्हापुर मिलाकर 300 छोटे व्यापारियों को ठेले और दूसरा जरूरी सामान तकसीम किया जा रहा है, जिसमें सब में बड़ी चीज है कि वो रोजगार से लग जाए. और जमीतुलमा का इतिहास है, जमीतुलमा ने जब भी काम किया हिंदू मुस्लिम इस सोच पर नहीं किया, बल्कि इंसानियत की बुनियाद पर जमीतुलमा काम करती है. तो ये छोटे व्यापारियों को खड़े करने का काम चल रहा है. अभी देखते हैं, इसका सर्वे चल रहा है, दूसरी चीज हो रही है, नए नए हालात हैं. कल मैं पूना में था, पूना में फ्लैट आया, 20 लोग वहाँ मर गए. वहाँ का दौरा करते हुए यहाँ आया हूँ. तो ये ऐसी मुसीबत की घड़ी है कि इसके अंदर सारे तंजीमों ने खड़े होकर लोगों को खड़ा करने की कोशिश करना चाहिए. उसकी एक ये कड़ी है कि जिसमें हम सब लोग मिलके इस मुसीबत के घड़ी के अंदर ये लोगों के साथ खड़े हैं और ये कोशिश कर रहे हैं कि इनकी वादावादकारी हो.